मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत खूप साऱ्या शिकलेल्या लोकांना भेटले असताल, पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातला सर्वात जास्त शिकलेला माणूस कोण आहे आणि त्याने कोणकोणत्या डिग्र्या मिळवल्या होत्या? जाणून घेऊ या व्हिडिओ मधून. त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनतो. तर या व्यक्तीचं नाव आहे श्रीकांत जिचकर. यांचा जन्म 1954 मध्ये नागपुरामध्ये झाला होता. यांनी फक्त आपल्या 50 वर्षांच्या आयुष्यात 42 विश्वविद्यालयामध्ये अभ्यास करून तब्बल 20 डिग्र्या मिळवल्या होत्या. जिचकर यांनी 1987 मध्ये युपीएससी क्लिअर करून आयपीएस हे पद मिळवलं, परंतु आयपीएस अधिकारी म्हणून काम न स्वीकारता त्यांनी पुन्हा एकदा युपीएससी आणि कलेक्टर बनले. परंतु या पदावर सुद्धा त्यांना काम करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे 4 महिन्यानंतर त्यांनी कलेक्टर या पदावरून राजीनामा दिला. यांनी आपल्या आयुष्यात एमबीबीएस, एलएलबी, जर्नलिझम, आयएएस, आयपीएस यासारख्या डिग्र्या मिळवल्या होत्या. त्याचप्रमाणे यांनी अनेक विषयांमध्ये पीएचडी सुद्धा केली होती. श्रीकांत जिचकर यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये भारतातला सर्वात शिक्षित व्यक्ती म्हणून नोंदवलं गेलं आहे. यांचा हा रेकॉर्ड आजवर कोणीच मोडू शकले नाही. तर तुमचं शिक्षण काय झालं आहे कमेंट करून नक्की कळवा.